बिग बॉस फेम अभिजित विचुकले सातारा लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात पती पत्नीसह नोंद अनुमोदक सूचना घेऊन गेले शक्ती प्रदर्शन. अजित पवार दुर्योधन असतील तर मी श्रीकृष्ण म्हणून त्यांना संपवणार, अभिजित बिचुकलेंचं स्फोटक वक्तव्य. लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असताना साताऱ्यात बिग बॉस फेम अभिनेते अभिजित बिचुकले यांनी नेहमीप्रमाणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करत पुन्हा एकदा सातारा लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली. अभिजित बिचुकले यांनी आपली पत्नी सह दोन अनुमोदक सूचक यांना घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चौघांचे शक्ती प्रदर्शन केलं. त्यांच्या या शक्ती प्रदर्शनामुळे साताऱ्यातील दिग्गज नेत्यांना आता तगडं आव्हान मिळालंय अशी कुजबूज सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अभिजित बिचुकले या कवी मनाच्या नेत्याने आपले सडेतोड भाषण ठोकत चक्क राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाच खुलं आव्हान देत अजितदादा पवार यांनी काही दिवसापूर्वी केलेल्या वक्तव्याला त्यांनी सडेतोड उत्तर दिलंय. अजित पवार जर महिलांना द्रौपदी म्हणत असतील तर त्यांच्या डोक्यात दुर्योधन लपलाय, त्यामुळे त्या दुर्योधनाचा अंत करण्यासाठी मी कृष्ण म्हणून समोर असून त्या दुर्योधनाला संपवणार असे म्हणत आपली कॉलर उडवली. त्यांच्या या स्फोटक वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत हे मात्र नक्की. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत अभिजित बिचुकले अजून किती स्फोटक विधान करणार याकडे आता सर्व सातारकरांचं लक्ष लागलंय. परवा कोणतरी म्हटलं, अजित पवार म्हटले की पुढे जाऊन पुरुषांचा रेट कमी झालाय, जन्मदर कमी झालाय आणि मुलींचा रेट कमी झालाय असं काहीतरी त्यांचं वक्तव्य होतं. पण मुली पुढे द्रौपदी होतील, ह्या द्रौपदी त्यांना कशा दिसत आहेत? अजित पवारांमध्ये दुर्योधन लपलाय का? सुनेत्रा वहिनी, अजित पवारांमध्ये दुर्योधन असेल तर सुनेत्रा वहिनी तुम्ही पहिले त्यांचे कान पिळा, नाहीतर मी कृष्ण म्हणून तयार आहे दुर्योधनांना संपवायला. एकच वाक्य बोलतो, जर कुणीही या लोकशाहीमध्ये या लोकशाहीची थट्टा करत असेल, जनतेने दिलेल्या मतदानावरती स्वतःची खळगी भरत असतील, तर त्या ठिकाणी एकच सांगेन, इफ यू आर बॅड आय एम युअर डॅड.